नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे माझ्या गेल्या व्हिडिओला तुम्ही दिलेला भरघोस प्रतिसाद हा मला खूप दिलासा देऊन गेला त्याच्यामध्ये कॉमेंट्स या इतक्या प्रचंड आल्या ज्याच्यामध्ये मला अगदी शिव्याही घातल्या गेल्या धमक्याही देण्यात आल्या की तुमचा हार्दिक पांड्या करू मला आवडल्या या गोष्टी ह्याच्यातनं तुमचं पॅशन दिसतं मला त्याचा अजिबात राग येत नाही कारण ह्या गोष्टी त्या पॅशनशिवाय येऊ शकत नाही तुमच्या भावना त्याच्यात दडलेल्या आहेत काही जणांनी मला हाही प्रश्न विचारला की तुम्हाला काय मुंबई इंडियन्सनी पैसे दिले की काय अहो त्यांच्या पैशावरती मी अवलंबून नाही हो देवकृपेने माझं सगळं भरपूर चांगलं चालू आहे आणि मी एवढंच म्हणेन की मुद्दा जो मांडलेला होता तो मुद्दा तुम्हाला पटू देत न पटू देत हे व्यासपीठ आहे माझ्या सगळ्याच गोष्टी मांडलेले मुद्दे तुम्हाला पटायला पाहिजेत असा आठ तास माझा अजिबात नाही तुमचेही काही मुद्दे मला आवडतात काही जण चांगले मुद्दे मांडतात काही जण थोडासा राग दाखवतात पण त्या सगळ्यामधनं आपल्याला क्रिकेटविषयीचं प्रेम दिसतं त्यामुळे आय लव यू गाईज एवढंच मी म्हणू शकतो बिनधास तुम्ही तुमची मतं द्या त्याच्यामध्ये माझ्या चुका दाखवल्या मला अगदी तुमची काय म्हणतात त्याला प्रश्नांचा भडीमार जरी केलात टीकेचा भडीमार केलात तरी माझं तुमच्यावरचं प्रेम अजिबात कमी होणार नाही त्यामुळे कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता क्रिकेटचा चॅनल सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड आज मी आय पी एल दोन आय पी एलबद्दल बोलणार आहे तुम्ही म्हणाल दुसरी आय पी एल कुठली तर इंडियन प्रीमियर लीग आणि त्याच्याचबरोबर इंडियन पॉलिटिकल लीग माझा आणि राजकारणाचा संबंध नाही अजिबात संबंध नाही परंतु आत्ता जे काही चालू आहे टी व्हीच्या माध्यमातनं वर्तमानपत्राच्या माध्यमातनं नाही टी व्हीच्या माध्यमातनं त्याच्याविषयी मला नक्कीच टिप्पणी करायची आहे चला पहिली इनिंग त्याचीच खेळतो इंडियन पॉलिटिकल लीगची आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामुळे अगदी धुमाकूळ झालेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये म्हणा भारतामध्ये म्हणा इतकं त्याचं रान उठलेलं आहे ना की काही बोलायची सोय नाही हो आणि याच्यामध्ये मी जो मुद्दा मांडणार आहे तो संपूर्णपणे वेगळा आहे त्याचा आणि पॉलिटिक्सशी संबंध नाही मी असं म्हणेन मी ए दोन हजार नऊ सालापासनं टी व्हीमध्ये काम करत आलेलो आहे माझा पहिल्यांदा होता आय बी एन लोकमत यांच्याबरोबर मी पहिलं काम केलं आणि ज्या मी त्यांच्याबरोबर काम करत होतो निखिल वाघे सरांबरोबर त्यावेळेला आमच्या एडिटरियल डिपार्टमध्ये वेगवेगळे बीट होते अर्थात पॉलिटिक्सचा बीट होता एंटरटेनमेंटचा बीट होता सोशल वर्कचा बीट होता स्पोर्ट्सचा बीट होता त्याचबरोबर -बर बाकी बऱ्याच छोटे 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 कामगारांचा वेगळा बीट होता इंडस्ट्रीअलिस्ट म्हणजे अर्थकारणाचा वेगळा बीट होता याला आम्ही बीट म्हणतो म्हणजे हे सेक्शन्स आहेत आणि त्याच्या ह्याच्यातल्या विविध ह्याच्यातली एक्सपर्ट लोक त्या त्याविषयी काम करायचे आणि बातम्या द्यायचे मी अर्थातच स्पोर्ट्सविषयी बातम्या द्यायचो जास्त करून माझा रोख हा क्रिकेटवरती होता पण तो त्या काळामध्ये मी इंडियन टीमचा पाठलाग केला आय पी एलचा आम्ही धमाका आय पी एलचा नावाचा एक रात्री मॅच संपल्यानंतर अर्ध्या तासाचा शो हा संपूर्ण आय पी एलमध्ये आम्ही सादर केलेला होता आठ आणि नऊ साल म्हणजे पहिले दोन हे मी अक्षरशः आय पी एलच्या मॅचेस मुंबई इंडियन्सच्या लाईव्ह कवर केलेल्या आहेत भारतामध्ये सुद्धा साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊनसुद्धा इतकं ते पॅशन होतं नंतर त्या गोष्टी सगळ्या बदललेल्या आहेत माझा मुद्दा सांगण्याचा असा आहे की आत्ताच्या घडीला टी व्ही इंडस्ट्रीमध्ये मराठी टी व्ही चॅनलमध्ये स्पोर्ट्स डेस खलास झालेला आहे एंटरटेनमेंट डेस खलास झालेला आहे पूर्वी स्पोर्ट्स डेसला आम्ही पाच पाच सहा सहा लोकं एकत्र काम करायचो सगळ्या स्पोर्ट्सवरती आमचं लक्ष होतं तुम्ही असं समजू नका त्यावेळचा फुटबॉल वर्ल्डकपसुद्धा क्रिकेटच्या वर्ल्डकपसारखा आम्ही अर्ध्या तासाचा शो रोज करून कवर केलेला आहे हे मी पुराव्या दिवशी साबित करू शकतो त्यामुळे तो काळ असा होता की जेव्हा स्पोर्ट्सला महत्त्व होतं आणि आताच्या घडीला सर्व मराठी टी व्ही चॅनलमधनं स्पोर्ट्स डेस नाहीसा झालेला आहे स्पोर्ट्स रिपोर्टर नाहीसे झालेले आहेत इतकंच नाही तर इवन नॅशनल टेलिव्हिजनमध्ये सुद्धा तुम्ही जर का सगळे इंग्लिश चॅनल पाहिले सुद्धा स्पोर्ट्स डेस्क नाहीसे झालेले आहेत फक्त आज तकचा स्पोर्ट्स डेस्क अजूनही चालू आहे माझा जवळचा मित्र विक्रांत गुप्ता ते हेड करतोय आणि आजतक त्याला सपोर्ट करते माझा मुद्दा एवढाच आहे की आत्ताच्या घडीला पॉलिटिक्सचा अतिरेक केला जातो आहे आपल्यावरती ते थोपवलं जात आहे मान्य आहे की लोकसभेची निवडणूक पाच वर्षातनं एकदा येते त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे कारण हे लोकशाहीचा हा आधारस्तंभ आहे त्याच्या बातम्या दिल्या पाहिजेत अजिबात शंका नाही पण आहो ज्या चोवीस तास तुम्ही बातम्या दाखवल्या तर त्याच्यामधला अर्धा तास तुम्ही खेळाला अर्धा तास एंटरटेनमेंटला अर्धा तास किंवा पंधरा मिनटं दहा मिनटं सोशल वर्कला अर्ध पंधरा वीस मिनटं अर्थकारणाला हे जर का तुम्ही देऊ शकला नाहीत तर तुम्हाला असं जर का वाटत असलं हिंदी फिल्म इंडस्ट्रीतलं तसंच होतं सेक्स व्हायलन्स इतका प्रचंड प्रमाणात दाखवला गेला आणि नंतर जर का विचारलं की अहो तुम्ही असं का करता ते सिनेमे चालतात नाही चालत नुसते त्याचे चा आकडे फुगून सांगितले जातात की शंभर कोटीचा धंदा केला पाचशे कोटीचा धंदा केला त्याचा सिनेमा कसा होता याच्याबद्दल बोललं जात नाही चालले कुठले सिमे सिनेमे थ्री इडियट चालला गुमर चालला मराठीमध्ये काही चांगले सिनेमे जे होते ते चालले आणि त्याचा कंटेंट हा सेक्स व्हायलंशी निगडीत अजिबात नव्हता ते सिनेमे दर्जेदार होते आत्ता मराठीतला अमल ताससारखा सिनेमा होता अप्रतिम सिनेमा होता त्यामुळे ह्याचा मला मुद्दा असा मांडायचा आहे माझा ह्याच्यात सर्व संचार राहिलेला आहे गेल्या वर्षी मी इस्लामपूरच्या पोरांना मदत करून तेंडल्या नावाचा सिनेमासुद्धा सुनून ना आणलेले प्रेझेंट्स पद्धतीने साजरा केला होता त्यामुळे मला या गोष्टींची थोडीशी कल्पना आहे म्हणून मी याच्याविषयी बोलतो आहे या की आपल्यावरती या गोष्टी थोपवल्या गेल्या की नाही काय आजकालच्या लोकांना ना सेक्स व्हायलन्स लागतो अजिबात नाही तसंच आत्ताच्या घडीला माझं मत वैयक्तिक मत मी तुमच्यावरती थोपणार नाही मी फक्त तुमच्यापुढे मांडतो आहे तुम्ही जरूर तुमची मतं मांडा आपल्यावरती चोवीस तास Hey, हे पॉलिटिक्स थोपवलं जात आहे याच्यामध्ये हे तुमच्याबद्दल असे बोलले तुम्हाला काय वाटतं तिकडनं कॅमेरा इकडं हे तुमच्याबद्दल असे बोलले तुम्हाला काय वाटतं एवढंच चालू आहे आणि ह्याचा आता मला तरी कंटाळा आलेला आहे अजून इलेक्शन्सला जवळजवळ महिनाभर आहे पुण्यातले इलेक्शन तेरा मेला म्हणजे अजून त्याला जास्त वेळ आहे आणि तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे का मध्येच कुठली तरी एक एका मिनिटाची बातमी की कालच्या आय पी एल मॅचमध्ये एवढं झालं संपलं बॅडमिंटनविषयी बोलणं नाही आत्ताच्या घडीला बुद्धिबळाचं जे आत्ता खूप चांगल्या स्पर्धा आणि चांगल्या गोष्टी चालू आहेत नाही बॅ टेबल टेनिसमध्ये गोष्टी चालू आहेत काहीही त्याची बातमी कोणालाही दाखवली जात नाही सांगितली जात नाही थँक गॉड एकीकडे टी व्ही चॅनल न्यूज चॅनल या सगळ्या गोष्टी करत असताना वर्तमानपत्रात तरी आत्ता तरी तशी परिस्थिती नाही आहे सर्व महत्त्वाच्या वर्तमानपत्रामध्ये स्पोर्ट्सला योग्य वेळ दिली जाते योग्य पानांवरती त्यांच्या बातम्या येत आहेत मी म्हणतो थँक गॉड अजून वर्तमानपत्राला तरी ती बाधा झालेली नाही आहे परंतु टी व्हीच्या बाबतीत मात्र मी हताश झालेलो आहे कारण आज तकचा सन्माननीय अपवाद वगळता बाकी सगळीकडे फक्त आणि फक्त पॉलिटिक्स सोपवलं आहे आणि त्याचा मला तरी कंटाळा आलेला आहे त्यामुळे इंडियन पॉलिटिकल लीग याचा अतिरेक होतोय हा मला मुद्दा तुमच्यासमोर असा वाटला कारण दोन हजार नऊ सालापासून या टी व्ही इंडस्ट्रीमध्ये मी एक स्पोर्ट्स रिपोर्टर म्हणून काम करतो आहे आता इंडियन प्रीमियर लीगबद्दल बोलूया याच्यामध्ये मी आज वेगळा मुद्दा मांडणार आहे तो मुद्दा असा आहे की नवीन खेळाडू बघायला मिळत आहेत आणि त्याची मजा जास्त येते मयंक यादवबद्दल धूम उठलेली आहे की काय हा प्लेयर आहे काय वेगाने बॉलिंग टाकतो आहे आणि तो, तो नुसताच वेगानं टाकत नाही आहे तर त्याच्यामध्ये सातत्य आहे अॅक्युरसीसुद्धा आहे टॉप ऑफ आप ऑपस्टम ज्याला म्हणतात म्हणजे ऑपस्टमच्या वरच्या भागाला बॉल लागला पाहिजे अशा दृष्टीने तुम्ही मारा करा आखूट टप्प्याचा मारा केला तर तो संपावरनं जातो जर का पुढं टाकलं तर तुम्हाला फटके पडतात परंतु मयंक यादव हा जो बोलर आहे दिल्लीचा बोलर अप्रतिम बोलिंग करतोय आणि त्यांनी सगळ्यांच्या नजरा वेधून घेतलेल्या आहेत कारण ऑस्ट्रेलियासारख्या वेगवान गोलंदाजीला सारखं खेळणारे बॅट्समनसुद्धा थोडेसे त्याला सरकून खेळताना बघून मला तर पोटात गुदगुल्या झाल्या आणि तुम्हालाही त्या झाल्या आल्या असणार हे मला नक्की वाटतं त्यामुळे आपण बारीक लक्ष हे मयंक यादवकडे नक्कीच ठरवू गेल्या मॅचमध्ये शशांकनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली पंजाबला विजय मिळवून दिला अप्रतिम बॅटिंग डोकं शांत ठेवून बॅटिंग त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर आशुतोष शर्मा नावाचा एक प्लेअर आहे ज्याला दोन तीन वर्ष मी या ना त्या प्रकारे सपोर्ट करतो आहे त्यालाही माहिती आहे मलाही माहिती आहे त्याच्या अजून एका मित्राला अमय ओक नावाचा माझा मित्र आहे त्यालाही माहिती आहे की आम्ही त्याला, त्याला काय पद्धतीने सपोर्ट करतोय त्याला संधी मिळाली पहिल्याच मॅचमध्ये सुपर सब म्हणून तो आला आणि त्यांनी कमी चेंडूमध्ये एकतीस धावा केल्या आणि संघाच्या विजयामध्ये त्याचा खारीचा नाही तर थोडासा अजून थोडा मोठा वाटा उचलला या सगळ्या नव्या खेळाडूंना बघून मला प्रचंड आनंद होतो आहे आणि गेल्या वेळेप्रमाणेच मी परत सांगतो की राजस्थानची टीम योग्य दिशेला वाटचाल करते लक्षात घ्या अजूनही जयस्वाल आणि बटलरच्या म्हणाव्या एवढ्या धावा झालेल्या नाही आहेत तरीही राजस्थान रॉयल्सला सामना चांगल्या पद्धतीने खेळायला अडचण येत नाही आहे याच्यामध्ये काही काही मॅचेस ज्या झालेल्या आहेत विशाखापट्टणम आणि त्याच्याबरोबर हैदराबादला झालेल्या मॅच वीस ओव्हरमध्ये दोनशे सत्तरच्या पुढचा स्कोअर हे मला म्हणजे त्रास होतोय कारण तुम्ही काय काय करू इच्छिता बोलसनी म्हणजे जगायचंच नाही का पाटा विकेट साठ मीटरची बाउंड्री लाईन बोलसनी जगायचंच नाही काय असं का, मला मनात शंका येते कारण वीस ओव्हरमध्ये जर का दोनशे सत्तर दोनशे पंच्याहत्तरचा स्कोअर होतोय तर तेरा चौदा रनच्या ॲव्हरेजनी जर का रन्स होत असल्या एका ओव्हरमध्ये तर तुम्ही विचार करा की हे कसं शक्य आहे आणि ते शक्य होताना दिसतंय बॉलरची तुफान पिटाई होते बॅट्समनचे लाड होत बघायलाही मजा वाटते की एका टीमनी दोनशे सत्तर केल्या दुसऱ्या टीमनी दोनशे पस्तीस केल्या अरे वा मजा आली परंतु जे खरे क्रिकेट क्रिकेटप्रेमी आहे त्यांना बॅट बॉलमधलं द्वंद्व बघायचं असतं बॅ एकामधल्या बँगलोर विरुद्ध दुसऱ्या मॅचला स्लोईश विकेट ठेवलं तर दोन्हीकडचे बॅट्समन चांगलेच गोंधळून गेलेले होते हेही आपल्याला बघायला मिळालं म्हटलं अगदी तेवढं पण नको आणि दोनशे सत्तर पण नको काहीतरी सुवर्णमध्ये पाहिजे हो नाहीतर कसं होणार की तुम्हाला एक वेळ असेल की बॉलरला मार खायचेच पैसे मिळत असं वाटेल कारण काही काही ग्राउंड असे आहेत कोटला आहे मुंबईचं ग्राउंड आहे विशाखापट्टणमचं ग्राउंड आहे है, हैदराबादचं ग्राउंड आहे है। याच्या सीमारेषा ऑलरेडी छोट्या आहेत विकेट एकदम पाटा असतात त्यामुळे मी सीटसुद्धा प्रेक्षकात जाऊन पडतात त्यामुळे या मॅचेस बघत असताना मला खरंच बोलर्सची कीव येते त्यांची बाजू घ्यावीशी वाटते की अरे हे आहे काय अनुभवी जे बोलर आहेत इशांत शर्मासारखे थोडासा काहीतरी प्रयत्न करतात निदान त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करतात जे नवखे बॉलर आहेत त्यांना सहा बॉल कसे टाकायचे कारण पहिल्याच बॉलला तुम्हाला जर का सिक्सर पडली तर नंतरचे पाच बॉल कसे टाकायचे ही अडचण होऊन बसते आणि प्रेक्षकात गेलेले बॉल परत मिळवारे फील्ड अरेंजमेंट परत बदला रे ह्याचा फटका दिल्लीच्या टीमला पडलेला आहे रिषभ पंतला स्लो ओव्हर रेटचे दोन दंड सहन करायला लागलेत अजून जर का त्याला एकदा दंड पडला तर त्याला सामनातनं बाहेर बसायला लागेल आणि ही गोष्ट रिकी पोंटिंगला पटलेली नाही आहे कोच म्हणून आणि तो जाम भडकलेला आहे कारण एका मॅचमध्ये तुम्हाला जर का बोलसना एवढा मार पडत असेल आणि तुम्हाला तो कंट्रोल करता येत नसलं तर तो विचार करण्याची गोष्ट आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आय पी एलमधल्या बघायला मजा येते अनुभवायला मजा येते ऑब्झर्व करायला मजा येते आणि अर्थातच आय पी एलमधले रंग हे दिवसेंदिवस बदलत चाललेले आहेत नवनवीन खेळाडूंना संधी मिळते काही जणं त्याच्यातनं ताऊन सुलाखून बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत याच्यामध्ये खास करून बॉलरकडे सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे कारण जिथे हा खेळ कंप्लीटली बॅट्समननी डॉमिनेट केलेला आहे तिथे बोलर्स कोण चमकतात मयंक यादवसारखा खेळाडूकडे त्यामुळे नजर जास्त वळते की इतकी धूम चालू असताना बॅट्समनची हा बोलरनी कसा ठसा उमटवलेला आहे त्यामुळे या सगळ्याकडे लक्ष देऊयात तुमची मतं एकदम ठासून मांडा आत्ता मुंबई इंडियन्सची मॅच झालेली नाही आहे त्यामुळे त्याच्याविषयी बोलून मी उगाच काहीतरी आत्ता काही धूम मचवणार नाही आहे ज्या वेळेला ती येईल तेव्हा परत नक्कीच बोलेन त्यामुळे विकेंड जवळ येतो आहे डबल हेडर्स असणार आहेत त्याचा आनंद घेऊयात आणि त्याच बोल बरोबर नवीन बॅट्समन नवीन बोलर कोण येत आहेत ह्याच्याकडेही लक्ष ठेवूयात तुमची मतं जरूर मांडा ठासून मांडा मुद्देसूद पद्धतीने मांडा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपली ही वादावादी अशीच चालू ठेवूया बाय बाय